श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तुम्ही ऐकलेच असेल। ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंद कायम टिकत नाही, त्याचप्रमाणे दुःख आपल्या आयुष्यात कायमचे टिकत नाही। हाच बदल जगाचा नियम आहे। त्याचप्रमाणे आज आपल्याकडे जे आहे ते उद्या आपल्यासोबत नसेल, आणि जे दुसऱ्याकडे आहे ते त्याच्यासोबत कायमचे राहणार नाही। मित्रांनो, आजची कथा यावर आधारित आहे, आणि आज आपण या कथेद्वारे जाणून घेणार आहोत की आज जे काही आहे त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी आपण आपले जीवन शांततेने आणि आनंदाने का जगले पाहिजे। एकेकाळी एका शहरात एक महान राजा राहत होता। त्या राजाला त्या महालात कशाचीही कमतरता नव्हती। सुखाची संपत्ती होती। प्रजाही त्या राजाचा जय जयकार करत असे। एके दिवशी राजाने सर्व विद्वान पंडितांना आपल्या राजवाड्यात एकत्र बोलावले आणि त्यांना विचारले की असा काही मंत्र आहे का जे प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक वेळी, प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक पराभवात आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी एकच उत्तर वापरता येईल, असा कोणता मंत्र उपयुक्त आहे का, जेणेकरून जेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला सल्ला देण्यासाठी उपस्थित राहणार नाही तेव्हा त्यावेळी मी त्या मंत्राचा वापर करून कोणत्याही परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढू शकतो। राजाचा हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा होता। हा प्रश्न ऐकून राज्यातील तमाम विद्वान पंडितांचा गोंधळ उडाला। एकमेकांशी चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा करूनही, बराच वेळ विचार करूनही त्यांच्यापैकी कोणालाच उत्तर सापडले नाही। या गोष्टीचा राजाला खूप राग आला। राजा म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल असा कोणी या महालात नाही का? त्या पंडितांच्या सभेत एक म्हाताराही बसला होता। म्हातारा उभा राहिला आणि राजाला म्हणाला, राजा, तुला इथे कुणीही उत्तर देऊ शकत नाही, पण मला एक बौद्ध भिक्षू माहीत आहेत जो तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ शकेल। त्या वृद्धाचे म्हणणे ऐकून राजा म्हणतो, अहो आदरणीय, तुम्हीच सांगा मला तो बौद्ध भिक्षू कुठे मिळेल। यावर म्हातारा म्हणतो, अहो राजन, जवळच एक छोटेसे जंगल आहे आणि तिथे काही लोक आपला आश्रम बांधून राहतात। तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो। त्या राजाने लगेचच त्या जंगलात जाऊन भेटण्याचे मान्य केले। राजा आणि म्हातारा त्या साधूला भेटायला जवळच्या जंगलात पोहोचले। तिथे पोहोचल्यावर राजाने त्या अनेक भिक्षूंना नमन केले आणि त्यांना म्हणाले, माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल का? ते बौद्ध भिक्षू खूप ज्ञानी होते। जो कोणी त्यांच्याकडे समस्या घेऊन यायचा तो तिथून कधी रिकाम्या हाताने गेला नाही। त्या बौद्ध भिक्षूंनी राजाचे सर्व प्रश्न अतिशय लक्षपूर्वक ऐकले आणि त्यानंतर त्यांनी राजाला एक छोटासा कागद दिला ज्यावर त्याचे उत्तर लिहिले होते। तसेच त्या कागदावर एक शब्दही लिहिला होता, परंतु त्यांनी राजासमोर एक शर्त ठेवली की हा कागद आता तुम्ही पाहायचं नाही आहे। जेव्हा कधी तुमच्यावर काही धोका असेल, जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे समजता, जेव्हा तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, जेव्हा तुम्ही द्विधा स्थितीत असता आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, तेव्हाच हा पेपर तुम्हाला उघडून वाचता येईल। राजाने त्या बौद्ध भिक्षूंना नमस्कार केला आणि कागदाची घडी करून, छोटीशी घडी करून हिऱ्याच्या अंगठीखाली ठेवली। बरेच शिष्य हे सर्व काळजीपूर्वक पाहत होते आणि ते पाहून हसू लागले। तेव्हा राजाने त्यांना विचारले, हे गुरुदेव, तुम्ही का हसत आहात? त्या बौद्ध भिक्षूंनी राजाला उत्तर दिले आणि म्हणाले, हे राजा, लवकरच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। अशी परिस्थिती लवकरच येणार आहे जेव्हा तुम्हाला या कागदाची गरज भासेल, त्यामुळे हा कागद काळजीपूर्वक ठेवा। राजाने त्यांना नमस्कार केला आणि तेथून तो आपल्या महालात परतला। काही दिवस
राजाच्या महालात सर्व काही सुरळीत चालले होते। राजाच्या आयुष्यात आणि त्याच्या साम्राज्यात कशाचीही कमतरता नव्हती। पण एके दिवशी अचानक शेजारच्या राज्याने राजाच्या राज्यावर हल्ला केला। राजा आणि त्याचे सैन्य अतिशय शौर्याने लढले, पण ही लढाई राजा हरला। राजाला तेथून घोड्यावर बसून पळावे लागले, पण शत्रूने राजाचा पाठलाग करणे सोडले नाही। शत्रूही राजाचा सतत पाठलाग करत होता आणि सतत त्याच्याजवळ येत होता। राजा आपला जीव वाचवण्यासाठी सतत धावत होता। अचानक त्याला रस्ता संपल्याचे दिसले आणि तिथेच त्याने आपला घोडा थांबवला। जिथे तो उभा होता त्याने तो रस्ता पाहिला। समोरच सुमारे 1000 फूट खोलीवर एक खडकाळ दरीही दिसली। राजाने योग्य वेळी आपला घोडा रोखला नसता तर राजा कधीच मागे न फिरण्याची शक्यता होती। पण तरीही शत्रूंच्या घोड्यांचा धावण्याचा आवाज येत होता आणि आता राजाचे हृदय जोरात धडधडत होते। त्यांची अस्वस्थता वाढत होती। राजाला काहीच समजत नव्हते, काय करायचे, कुठे जायचे, त्याला काही मार्ग दिसत नव्हता। तेव्हा अचानक राजाने पाहिले की त्याच्या अंगठीतील हिरा सूर्याबरोबर चमकत आहे आणि त्याच अंगठीखाली राजाने तो संदेशही लपविला होता, जो हिऱ्याच्या तेजाने राजाला आठवला। राजाने आपली हिऱ्याची अंगठी काढली आणि तो संदेश वाचू लागला। त्या छोट्या कागदावर लिहिले होते की ही वेळही निघून जाईल। राजाने ते एकदा वाचले आणि पुन्हा वाचले आणि असे करून त्याने ते अनेक वेळा वाचले आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्या राजाला समजले की ही गोष्ट अगदी बरोबर आहे। काही दिवसांपूर्वी मी माझ्या राज्यात आनंद लुटत होतो। आनंद, संपत्ती, साम्राज्य हे माझ्याकडे सर्वस्व होते आणि आज माझ्याकडे काहीच नाही। माझ्याकडे ते राज्यही नाही। आता माझ्याकडे काही सुख उरले नाही। आज यावेळी मी माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे ते आनंदाचे दिवस गेले आहेत। तसाच हा काळही टिकणार नाही आणि धोक्याचे हे 2 दिवसही निघून जातील। हे समजताच त्या राजाच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आली आणि राजा तसाच उभा राहिला आणि आजूबाजूला पाहत होता। आजपर्यंत त्याने हे सुंदर ठिकाण पाहिले नव्हते। हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण होते। एवढ्या सुंदर ठिकाणीही राजाला आपल्या त्या भिक्षूंनी दिलेला संदेश त्याच वेळी समजला होता, ज्यामुळे राजाच्या मनाला खूप शांती मिळाली होती। परंतु आता राजा देखील विसरला होता की त्याचे शत्रू आपल्या मागे लागले आहेत, त्याला कळलेच नाही। राजा तिथे बसून काही वेळ विश्रांती घेतो। काही वेळाने त्याला जाणवले की त्याचे शत्रू आपला पाठलाग करत आहेत, ज्यांचा घोड्यांचा आवाज वेगाने वाढत होता। परंतु आता ते हळूहळू कमी होत आहे। जणू काही ते त्या ठिकाणच्या दुसऱ्या भागात गेले होते आणि राजा जिथे उभा होता तिथे त्यांचा कोणीही शत्रू पोहोचू शकला नाही। तो राजा खूप बलवान होता। काही दिवस वेगवेगळ्या नोकऱ्या करून राजाने आपले आयुष्य सांभाळले, पण राजाने हार मानली नव्हती। राजाने आपले सैन्य पुन्हा एकत्र केले, युद्धाची तयारी करून शत्रूंवर हल्ला केला। यावेळी राजाचे सैन्य पुन्हा शौर्याने लढले आणि राजाने यावेळी शत्रूंचा पराभव केला। त्या राजाने आपले राज्य परत मिळवले होते। आता तो विजय मिळवून आपल्या साम्राज्यात परतत असताना संपूर्ण राजधानीत त्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले। विजयाचा आनंद साजरा केला जात होता। सर्वजण आनंद साजरा करत होते। प्रत्येक घरातील लोक राजावर फुलांचा वर्षाव करत होते। अचानक राजाला समजले की तो सर्वात बलवान राजा आहे। तेव्हा लोक नाचत होते। तो विचार करू लागला की मी सर्वात शूर आणि महान राजांपैकी एक आहे। रोज येणं मला शक्य नाही। हे स्वागत आणि आदरातिथ्य पाहून राजाच्या मनात अहंकाराचे बीज रुजू लागले। मग अचानक हिऱ्याची अंगठी पुन्हा सूर्यप्रकाशात चमकू लागली। राजाला पुन्हा आठवले की त्याच्या खाली एक संदेश आहे। राजाने ती अंगठी काढली आणि तो संदेश पुन्हा वाचला। तर त्या संदेशात असं लिहिलं होतं, हेही दिवस निघून जातील, असे त्या संदेशात लिहिले होते। त्याच्या हातून काही वाईट होण्यापूर्वीच पूर्णपणे राजा शांत झाला। त्याच्या मनात पुन्हा शांतता पसरली। राजाच्या चेहऱ्यावर अहंकारातून संपूर्ण परिवर्तन झाले। तो पूर्ण नम्र अवस्थेत गेला।
हे देखील निघून जाईल का असा प्रश्न त्याला पडला. याचा अर्थ असा नाही की ती वेळ माझी नाही, हार माझी नाही आणि विजयही माझा नाही. हे सर्व पाहणारा मी एकटाच आहे. सर्व काही काळाबरोबर निघून जाते आणि आपण त्याचे साक्षीदार असतो. आपण बघत आहोत. आयुष्य येते आणि आयुष्य जाते, आनंद येतो आनंदही जातो, दुःख येते दुःखही जाते. हे सगळे क्षण नुसतेच निघून जातात. म्हणूनच आपण त्यांच्याशी खोटे बोलू नये. या सर्व गोष्टींसह जर आपण आपल्या जीवनाकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टींचे समंजसपणे मूल्यमापन केले तर आपल्याला दिसून येईल की हे देखील दिवस निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील आनंद आणि विजयांचा विचार करा. दुःख आणि पराभवाच्या क्षणांचा विचार करा. ते कायमचे होते अर्थातच नाही. ते सर्व आले आणि गेले. त्याचप्रकारे हे देखील टिकणार नाही आणि नाहीसे होईल. असाच वेळ निघून जातो. आयुष्य नुसतेच निघून जाते. या जगात काहीही शाश्वत नाही. सर्व काही बदलत राहते. जीवनातील बदलाचा हा नियम स्वीकारा. तुमच्या दृष्टिकोनातून विचार करा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण असतात जे आपण आपल्या आयुष्यात कधीच जाऊ देऊ इच्छित नाही. परंतु हे जीवन आहे, ही वेळ आहे. हे असे क्षण आहेत जे कधीही थांबत नाहीत. आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे आनंद येतो आणि जातो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात दुःखही येतात आणि जातात. म्हणूनच वर्तमानात जगून आयुष्य जगायला शिका. कारण जो क्षण तुमच्याकडे आता आहे तो भविष्यात तुम्हाला मिळणार नाही आणि मग तुम्ही फक्त पश्चाताप करत राहाल. वर्तमानात जगणे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणे चांगले आहे. कारण येणारा काळ काय असेल हे आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. येणाऱ्या काळात आपण दुःखी असू की आनंदी हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकत नाही. परंतु आज आपल्याकडे काय आहे ते काही असो, कितीही क्षण असले तरी ते आपले आहे आणि आपण ते मुक्तपणे जगू शकतो. जर आपण त्यांच्यात आनंदी राहू शकतो तर मग हे मौल्यवान क्षण असे व्यर्थ का जाऊ द्यावे याचा कधी विचार केला आहे का? सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तो कधीही कायम राहणार नाही. हे देखील निघून जाईल. तुम्ही फक्त या बदलाचे साक्षीदार आहात. त्याचा अनुभव घ्या, समजून घ्या आणि प्रत्येक क्षणी तुमचे जीवन आनंदाने जगा. आणि जेव्हा तुम्हाला कोणतीही कठीण वेळ तुम्हाला त्रास देईल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ही परिस्थिती देखील फार काळ टिकणार नाही. याचीही वेळ येईल. एक ना एक दिवस हे सुद्धा निघून जाईल. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. स्वामीप्रिय भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर गॉड इज ग्रेट या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा. त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.